आपण पाहतोय नरेंद्र मोदींवरती जे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे त्यावरून आता वाद उफाळतच चाललेला आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी ह्या पुस्तकावरून अजूनही वाद सुरूच आहे. मोदींना शिवाजी महाराज म्हणणं गैर नाही असं जय भगवान गोयल यांनी म्हटलेलं भाजपचे सुरेश हळवणकरांचं वादग्रस्त विधान आपण ऐकतोय. एवढा आकांड तांडव करायची गरज नाही असं देखील सुरेश हळवणकर यांनी म्हटलेलं आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. खरं तर ह्या पुस्तकावरून अजूनही वाद सुरूच आहे आणि या वादाला आता हळवणकर यांनी वादग्रस्त विधान करून एक मोठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहूयात नेमकं काय हळवणकर म्हणाले ते. मी या लेखकाचं समर्थन करतोय की मोदीजींची तुलना आधुनिक काळातली छत्रपती शिवाजी महाराज अशी तुलना करण्याच्यामध्ये काही गैर नाही. हा शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांच्या सारखी युद्धनीती, शिवाजी महाराजांच्या सारखा जाणता राजा, भाजीच्या थेटालाही हात लावायचे नाही अशी ताकीद आपल्या मराठमावळ्यानं त्या ठिकाणी होती. याच काळामध्ये मोदीजींच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला जर अडचणीत आला तर शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रुपये त्या खात्यावर टाकण्याची कल्पना आजपर्यंत कोणालाही सुचली नाही. ते मोदीजींच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर जमा होत आहे. डीआयजी प्रकरणासंदर्भातली त्या बेपत्ता मुलीचा शोध लागलेला आहे. मुलगी नैनितालमध्ये असल्याचं कळत आहे. पोलिसांनी मुलीला नवी मुंबईत आणलेलं आहे. डीआयजी प्रकरण चांगलंच गाजलं होतं आणि मुलगी घर सोडून गेली होती, आत्महत्या करते अशा पद्धतीची चिठ्ठी तिनं लिहून ठेवली होती आणि अखेर त्या मुलीचा आता शोध लागलेला आहे. ती मुलगी नैनितालमध्ये असल्याचं कळत आहे. या बेपत्ता मुलीचा शोध लागलेला आहे. डीआयजी या प्रकरणात त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. त्या बेपत्ता मुलीचा शोध अखेर लागलेला आहे. पोलिसांनी मुलीला नवी मुंबईमध्ये देखील आणलेलं आहे. निशिकांत मोरेंवरती विनयभंगाचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर या मुलीनं अचानक घर सोडून आत्महत्या करणार असल्याचं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत. स्वाती, मुलीचा शोध लागलेला आहे, मुलगी नैनितालमध्ये असल्याचं कळतंय, या पुढची काय कारवाई असणार आहे पोलिसांची? लवकरच पोलीस या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत उद्या सकाळी. एकंदरीतच ही मुलगी घरातून सुसाईड नोट लिहून गेली होती की मी आत्महत्या करण्यासाठी निघून जात आहे आणि ती एका ओळखीच्या मित्रासोबतच सापडलेली आहे. तिच्या वडिलांचं जे दुकान आहे त्याच्यामध्ये हा मुलगा काम करत होता, त्याच्यासोबतच ही मुलगी पोलिसांना सापडलेली आहे नैनितालमध्ये. विशेष म्हणजे पोलिसांनी बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही चेक करून या मुलीचा शोध घेतलेला आहे. ज्या दिवशी तिने सुसाईड नोट लिहिली त्या दिवशी देखील ती टिळक टर्मिनल्सला सापड दिसली होती सीसीटीव्ही मध्ये, पण ती कोणत्या ट्रेनने गेली त्याच्यामुळे ते कळू शकलं नव्हतं आणि आता तिचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. त्याच्यामुळे याचा उलगडा लवकरच होईल. पोलीस पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात माहिती देतील. धन्यवाद स्वाती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आज के शिवाजी नरेंद्र मोदी ह्या पुस्तकाचा वाद रंगलेला असताना त्यात जोरदार नाट्य रंगलं ते तीनही राजे आणि संजय राऊतांमध्ये. पाहूया काय आहे हे राजे राऊत आणि राजकारणाचं नाट्य. छत्रपती शिवाजी महाराजांची काळजी तुलना केलेली आहे राजकीय नेत्यांबरोबर, ती योग्य आहे की नाही या संदर्भात भूमिका घ्या असं जर आम्ही सांगितलं, जनतेनं विचारलं, तर त्याच्यात चिडाचिड करण्याचं कारण नाही. आपण आहात, तुमची नेमणूक भाजपने केलेली आहे. कोणी भाजपचे आमदार आहेत, कोणी भाजपचे खासदार आहेत, कोणी भाजपचे माजी खासदार आहेत. तुम्ही असाल वंशज आहात, त्याबद्दल आम्हाला आदर आहे, प्रेम आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये का? संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर ठिणगी पडली आणि तीनही राजे राऊतांविरोधात मैदानात उतरले. छत्रपती संभाजीराजेंनी थेट एकेरीवर येत ट्विट केलंय, उद्धवजी त्या संजय राऊताच्या जिभेला लगाम घाला, प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय, त्यांना आधी माहिती घ्यायला पाहिजे होती की मी जिजाऊ जयंती सिंदखेड राजामध्ये काय बोललो होते, त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही. त्या पाठोपाठ शिवेंद्र राजे आणि उदयनराजेंनीही संजय राऊतांना लक्ष्य केलंय. उदयनराजेंनी नाव न घेता बिनपट्ट्याचा अशी राऊतांची संभावना केली आहे. आजपर्यंत प्रत्येक वेळेस हे लुडबुड करणारे जे काय
बिनपट्टे न बांधले जे असतात ना गळ्यात, असे जे लोक असतात, नाव घेऊन त्याचं मला त्याला मोठं करायचं नाही, तो मोठा नव्हताच कधीच नव्हता. कोणतरी बिनपट्ट्याचं काय म्हणतात ते रस्त्यावर फिरतं असं सारखं जो म्हणतोय ना, त्याची लायकी त्यांनी ओळखून घ्यावी, त्याला दाखवून देणार आहे. संजय राऊतांनी आमचे राजीनामे मागायचा अधिकार त्यांना नाही आहे. ते खासदार आहेत, ते पत्रकार आहेत. पहिली गोष्ट त्यांनी स्वतःची भाषा थोडीफार जपून वापरावी. आपण ते मोठे आहेत वयानं वगैरे, सगळा त्यांचा मान आदर आम्ही राखतो. त्यांनी त्यांची भाषा जी आहे ती थोडीफार जपून वापरावी. मुळात जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाचा वाद समोर येताच पुढच्या काही मिनिटातच छत्रपती संभाजीराजेंनी पुस्तक मागे घेण्याची मागणी केली होती. तरीही संजय राऊत यांनी राजेंना डिवचलं. त्यानंतर तीनही राजे राऊतांवर तुटून पडले. आता पुस्तक मागे घेतल्यानंतर वाद शमलाय, पण राजे राऊत आणि राजकारण पुढेही सुरूच राहील अशी चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. पुढच्या बातमीकडे, उद्या सकाळपासून वाडियाची सेवा सुरळीत सुरू होणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आहे. वाडियाचे पैसे लगेचच देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य सरकारचे 16-17 सालचे थकीत 50%, 24 कोटी 2 दिवसात दिले जातील. महापालिकेनं 22 कोटी देण्याचं मान्य केलंय. त्यामुळे उद्याच वाडियातील सेवा पूर्ववत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे जे राहिलेला इन्स्टॉलमेंट होता तो द्यायचा कबूल केला. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर राज्य सरकारचे जे 16-17 सालचे जे हे होते त्याच्यातले अर्धा 50% 24 करोड असे म्हणून 46 करोड रिलीज होत आहेत उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही आत्ताच्या आत्ता ते रुग्णालय सुरू करा. याचा अर्थ उद्या सकाळपासून व्यवस्थित रेग्युलर जे रुग्णालय आहे ते चालू होईल. आणि रुग्णालय काढण्याचं किंवा रुग्णालय बंद करण्याचं तिन्ही ज्या फॅकल्टी आहे त्यांचं कोणाची इच्छा नाही. मात्र नाशिकच्या डीजे ऑपरेटर मारहाण आणि अत्याचार प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय. भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी संशयित आरोपींना पाठीशी घातल्यानं त्यांनाही या प्रकरणी सह आरोपी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. नाशिक डीजे ऑपरेटर मारहाण प्रकरणी राजकीय ट्विस्ट. भाजप आमदार देवयानी फरांदेंना सह आरोपी करण्याची मागणी. फरांदेंवर आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप. फरांदेंनी आरोप फेटाळले. नाशिकमधल्या शिवगंगा फार्म हाऊसवर गुंडांच्या वाढदिवसाच्या पार्टीत 2 DJ ऑपरेटर्सना मारहाण आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावरून संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती. काही तासातच मुख्य आरोपी वगळता 6 आरोपींना नाशिक तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यातल्या फार्म हाऊसचा मालक निखिल पवार हा भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचा कार्यकर्ता आहे. आमदार देवयानी फरांदे आरोपींना पाठीशी घालतायत असा आरोप होतोय. म्हणूनच त्यांना सह आरोपी करण्याची मागणी होतीये. आमच्या मुलांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की तेव्हा त्यांना जे मारत होते ना तर ते बोलले एक जण कोण होतं ते माहीत नाही पण मी आहे म्हणजे फरांदे बाईचा भाचा आहे आणि पोलीस आमचं काही करू शकत नाही. तुम्ही आत्ता जा आणि माझ्या नावाची आमची कंप्लेंट द्या म्हणे आणि आम्ही लगेच सुटून येणार. आणि मुलांना असं सांगून त्यांना ते पिस्तूल वगैरे त्यांच्या पोटाला ते लावली. त्यांनी मुलं ही प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत तर त्यांनाही सिक्युरिटी देण्यात यावी. आणि आम्ही आता सर्वांनी मिळून सिव्हिल सर्जनना सांगितलं की या मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. त्यांच्या ज्या अजून गुप्तांगावर जखमा आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली नाही तर त्या संदर्भामध्ये सुद्धा सिव्हिल सर्जननी लक्ष द्यावं. देवयानी फरांदे यांनी मात्र आरोप फेटाळलेत तर पोलिसांनी तपास योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं सांगितलंय. ज्यावरती एक मोठं राजकीय षडयंत्र याच्यामध्ये चालू आहे. जी घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी आहे. अशा पद्धतीच्या घटना या नाशिक शहरामध्ये घडता पुढच्या कालावधीमध्ये कामा नाही. परंतु ह्या घटनेशी माझा दुरान्वयी संबंध नाही आहे. माझं कोणी नातेवाईक नाही आहे. त्या काजळेशी मात्र काही माझं काहीतरी नातं जोडून मला बदनाम करण्याचा एक मोठं राजकीय षडयंत्र ह्याच्यामध्ये आहे. यामध्ये आतापर्यंत 8 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. आपण जो मुख्य आरोपी आहे त्याच्या मागावर आहे. आपण तो आरोपी अति डेंजरस आहे त्याच्यामुळं त्याच्या मागे सगळ्या आपल्या LCBच्या टीम लागलेल्या आहेत. पीडित तरुण आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. 5 दिवस उलटून गेले मात्र मुख्य संशयित आरोपी अजूनही फरार आहे. किरण ताजणे, झी 24 तास, नाशिक.
आई आणि मुलाच्या नात्याची एक धक्कादायक गोष्ट. एक मुलगा त्याच्या आईविरोधात कोर्टात गेलाय. त्याचा आरोप आहे की 2 वर्षांचा असताना त्याला ट्रेनमध्ये बेवारस का सोडलं. पाहूया काय आहे हा सगळा प्रकार. आई मुलाच्या नात्यातला वेगळाच गुंता. मुलगा आई विरोधात कोर्टात. 38 वर्षांपूर्वी बेवारस सोडून दिल्याचा राग. हे श्रीकांत सबनीस. त्यांनी सध्या आई विरोधात हायकोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. कारण धक्कादायक आहे. श्रीकांत यांची आई उषा सबनीस आणि वडील दीपक सबनीस. श्रीकांत 2 वर्षांचा झाल्यावर आईनं श्रीकांतला ट्रेनमध्ये बेवारस ठरवलं. पतीला वेडं ठरवलं आणि उदय म्हस्कर नावाच्या माणसाशी लग्न केलं. बेवारस श्रीकांतचा फोटो त्यावेळी पेपरमध्ये आला होता. तो पाहून राजस्थानच्या एका जोडप्यानं त्याला दत्तक घेतलं. पण श्रीकांतच्या आजीला हे कळताच 4 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर आजीनं श्रीकांतची कस्टडी मिळवली. आजी आणि मावशीनं श्रीकांत यांचा सांभाळ केला. सध्या श्रीकांत सबनीस मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात. मावशीकडून सगळी कहाणी समजताच श्रीकांत यांनी आईचा शोध घेतला. पण आता आरती म्हस्कर अशी ओळख असलेली त्यांची आई मुलगा म्हणून त्यांना स्वीकारायला तयार नाही. अखेर श्रीकांत यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि गेली 38 वर्ष मानसिक त्रास दिल्याबद्दल 1.5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मुलाने शोध काढायला पाहिजे आईचा की आईने मुलाचा शोध काढायला पाहिजे. 2.25 वर्षापासून 38 वर्ष आज माझं 40 वय आहे. तर मग ही आई होती कुठे? हिने जेव्हा फर्स्ट कॉलमध्ये आम्ही हिला सगळं काय हे केलं, पहिले ती कम्प्लिटली डिनाय करत होती. देन मग माझ्या मावशी थ्रू मला हे कळलेलं आहे 2017 आणि फर्स्ट कॉलमध्ये माझ्या मावशीने तिच्याबरोबर कन्व्हर्सेशन केलं तर तिलाही ती कम्प्लिटली डिनाय करत होती. देन मग ती नंतर आली लाईनीवर. 80च्या दशकात श्रीकांतची आई उषा पंडित अभिनेत्री होती. महत्वाकांक्षी असलेल्या उषा पंडित यांनी त्यांच्या मुलाला बेवारस सोडल्याचा आरोप श्रीकांत यांचा आहे. या संदर्भात आरती म्हस्कर बोलायला तयार नाहीत. पण आमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आता श्रीकांत त्यांचा हक्क मागतात असं आरती यांचे पती उदय म्हस्कर यांनी म्हटलंय. ही लढाई न्यायालयात लढण्याचीही त्यांची तयारी आहे. आई मुलाच्या नात्याचा हा विचित्र गुंता आहे. खरं तर आई मुलाच्या नात्यातले सगळेच प्रश्न मायेनं किंवा फार तर चर्चेनं सुटायला हवेत. मायलेकाच्या नात्याचा हा गुंता कोर्टात जाणं नक्कीच दुर्दैवी आहे. राकेश त्रिवेदीसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 मुंबई. नागपूर माळगी नगर चौकात टिप्परनं पिकअप व्हॅनला धडक दिली. या अपघातात 2 जण ठार झाले तर 10 जण जखमी झालेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे. 7:07 हा अपघात झाला. हा भीषण अपघात CCTV चित्रित झालाय. बोलेरो पिकअप मानेवडा चौकाकडून दिघोरी चौकाकडे वेगानं जात होता. त्याचवेळी टिप्पर माटे वाईन शॉपकडून हुडकेश्वरकडे माळगी नगर चौक क्रॉस करून जात होता. अचानक टिप्पर आडवा आल्यानं वेगानं जाणाऱ्या पिकअप व्हॅनला धडक लागली आणि गाडी चौकात पलटली. पिकअपच्या मागे बसलेले काही जण गाडीबाहेरही फेकले गेले. या अपघातात पिकअपमध्ये बसलेले राहुल बंजारा आणि भैरूलाल गौड यांचा मृत्यू झालाय. दोघेही मृत मध्य प्रदेशातील मत्सोर इथले. या अपघातात अजून 9 जण जखमी झाले असून त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे. सक्करदरा पोलिसांनी टिप्पर चालकाला अटक केली आहे. नागपूर पोलिसांना आता शारीरिक आणि आरोग्य क्षमतेनुसार ड्युटी मिळणार आहे. त्यासाठी शहर पोलिसांची शारीरिक आणि आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यांच्या आरोग्य क्षमतेनुसारच त्यांची ड्युटी लागणार आहे. पाहूया त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट. नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असताना पोलीस हवालदार राजेश कावळे यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण, त्यामुळे येणारा ताण, त्यातच प्रकृतीची हेळसांड, यामुळे पोलिसांमध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अन्य आजारांनी मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. मात्र आता या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेत नागपूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवलं जाणार आहे. त्यासाठी पोलीस दलातील हवालदारापासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीनंतर त्यांना शतायुषी हे आरोग्य पत्रक देऊन त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार ड्युटी देण्यात येणार आहे. हार्ड ड्युटी राहील तो सगळे ए कॅटेगरी राहील आणि जे सी कॅटेगरीचे रोल होतील त्यांना लाईट ड्युटी, रिझर्व ड्युटी राहील. आणि आमच्या लोकांना माहीत सुद्धा पाहिजे की ह्याला आजार आहे, हार्ट अटॅक. आता समजा हार्टचे प्रॉब्लेम आहे, त्याला वेळेवर औषध घ्यायला पाहिजे, त्याला जीवन व्यवस्थित करायला पाहिजे, त्याला फार ताण नको पडला पाहिजे. अ गटात निरोगी ग्रीन कार्ड, ब गटात उच्च रक्तदाब येलो कार्ड, क हृदयविकार पिंक कार्ड,
पोलिसांच्या आरोग्य कार्डनुसार कर्मचाऱ्यांची यादी पोलीस मुख्यालय, पोलीस नियंत्रण कक्ष आणि कर्मचारी कार्यरत असलेल्या संबंधित पोलीस स्थानकात लावण्यात येणार आणि त्यांच्या आरोग्य क्षमतेनुसार त्यांची ड्युटी लावण्यात येणार आहे. प्रायमरी पोलीस जो आहे कॉन्स्टेबल त्याच्यापासून ते ACP दर्जाचे जे काही म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस हे जे आहेत तर ते तिथपर्यंत आम्ही सध्या विचार करतोय. त्याच्यानंतरचं आणखीन पुढचं जे नियोजन आहे तर ते नियोजन चालू आहे. खरं तर पोलीस ऑन ड्युटी 24 तास असतो, त्यामुळे अनेकांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र आरोग्य क्षमतेनुसार पोलिसांची ड्युटी लावण्याचा नागपूर पोलिसांचा हा उपक्रम स्तुत्य असाच म्हणावा लागेल. अमर काणे, Zee24 तास, नागपूर.